तर मंडळी आता आपण घाटामध्ये आहे. एक मिनिट, आता तू म्हटला शिफ्ट कॉल तर मंडळी हा मेंबर आलाय. हा मेंबर पुण्यावर आलाय, हा तुम्हाला ओळखीचा असेल. तर मंडळी जिंदगी राम मिली की दोबाराचा फील घेण्यासाठी चाललोय रत्नागिरीला. ओंकार पुण्यावर आले, निलेश पण. निलेशची परिस्थिती थोडी गंभीर आहे, त्याच्यातनं माणसाला उचलून आणलाय. नमस्कार, राम राम मंडळी, मी धैर्यशील कालकर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. रत्नागिरी रोडवरती मिसळ खाताना छानपैकी मिसळचा ताव मारायचा चालू आहे. मस्तपैकी टेंट वगैरे घेतला आहे, भांडी वगैरे घरात नाही घेतल्यात, आणि पूर्ण आता आरेवारे बीचला जाऊन टेंट लावून तिकडे जाऊन जेवण करून प्लॅन आहे. तर मंडळी आता आपण घाटामध्ये आहे. मानसून बिघडली वाटते, हाताला आले डिस्किल आले. अरे काय नाही, मी मला माझा मोडका हात असून सुद्धा हे कार्यकर्ते मला घेऊन चालले. नमस्कार मंडळी, तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत माझ्यातर्फे. आणि मिस्टर धैर्यशील, धैर्यशील अरे मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है. धैर्यशील कालेगर यांच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही सध्या आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधील एका समुद्र किनाऱ्यावर जात आहे, आणि तिथे पाण्यामध्ये भिजण्याचा आम्ही अथांग असा प्रयत्न करू इच्छितोय. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit. नगरीचा रोडवर ते आता फायनली आलोय. बरोबर 4 तासानंतर गाडीतून उतरले. तर म्हणजे अवघ्या 100 किलोमीटरचा कोल्हापूरमधून प्रवास क्रॉस करत घाटात छान बेगी आत्ता राधा रत्नागिरी इकडे आलो आहे. अराऊंड इथनं एक 20-30 किलोमीटरचा अजून प्रवास आहे. बाकी सगळी वॉशरूमला वगैरे गेलं, थोडं छान दिली इकडं निवांत वारायला बसलं, म्हटलं ब्लॉग राहिलेलं शूट करा. तर म्हणजे इथे शॉपिंग करायला डीमार्टमध्ये चाललंय. नेल्या एकटं शॉपिंग करायला आम्ही इकडं पॉपकॉर्न खालो मस्त. कोण आला, कोण आला, कॅमेरा ऑन आहे. बिर्याणीसाठी इकडं आता छानपैकी राईस वगैरे सगळं घ्यायचं चाललंय, आणि जसं डायरेक्ट डिमांडला आलो कारण सगळीकडे भेटून गेले. टाटा तोंडावर माती उडल रे. व्हिडिओ बघतात घरातले आता. थार घ्याय पाहिजे नाही, सहज गेली पथा. अरे एवढ्या पुढे टाकून कोणा त्याला गेले ती घेऊन गाईज. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. तर मंडळी छानपैकी आता गाडी इकडे पाठीमा पार्क केल्या, वाळू बऱ्याच वेळा गाडी अडकली.
पर ढकल ढकल के अपन ने गाड़ी को अभी पार्क कर दिया है उधर। एंड थोड़े इतना था स्पोर्ट्स एक्टिविटी कर रहा है सटी चल रहे आज सग फोन बिन सग बंद है फुल एंजॉय तर हे आहे अरे अरे बीच जे आपण भरपूर वेळा आपल्या ब्लॉग मध्ये बघितले त्या ठिकाणावर तिथं वरण पण आज पहिल्यांदा इकडे आले हे बघा किती मोठा परिसर आहे माझ्या मस्त होईल काही काहीच असल्या चिकन म्हणलं हापापतोस की चिकन खातोस की खिकडे किती खातोस नाही तिकडे काही नाही दीदीला जर असं विचार दीदी खाते की मी नाही रस्सा रस्सा कोण खाते आपण ती फॅमिली गेले तिकडे का चालू इकडे जाणार चला इकडे विविध प्रकार इकडे समुद्रावरती आलो बघायला अशा पद्धतीने येतात अतिशहाणपणा किती महागात पडतोय बघा मंडळी हुशारपणानं आपली लॉर्ड अल्टो आत तरी घातली सगळी ढकलून वगैरे आत घातली पण बाहेर निघताना गाडी काय बाहेर येईना वाळूतात ऋतूनच बसायला लागली ओंकारच्या आणि निलेशच्या एका हाताच्या ताकदीनं गाडी काय बाहेर यायचं नाव घेणं मग शेवटी गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि रिवर्स टाकला आणि गाडी वळून बाहेर काढली मग इथन जाईल रे पुढे काय करणार आहेस इथन नाही ना उतरणार खाली इथन खाली घासणारच ना गाडी इथन खाली एवढा डिस्टन्सला राहील शाला आहेस 81 किलोमीटर पर आर की स्पीड पे गाड़ी भगाएंगे 45 डिग्रीज के एंगल पे अगर हमने उसको जंप कराया पक गाड़ी उस तरफ यू आर राइट या फायनल एक तासाच्या कष्टानंतर गाडी बाहेर काढल्या आता बघ शंका घ्यायची नाही आपल्यावर निलेशने जो रूट दाखवला त्या रूटने गाडी फायनली बाहेर काढल्या टायर जळला इकडे तर म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी आपण इथं येऊन शूट वगैरे घेऊन गेलतो आपल्यासोबत त्यासोबत हिमालय होते आणि आज अल्टो आहे हे निल्ला हे बबल्या आणि इकडे नजारा बघा आणि आज रात्री इथं आपण पूर्ण रात्रभर आहे एन्जॉय करायचं आहे तर म्हणजे ह्या आजींचं इथे शॉप आहे बघा इथं मला लिंबू सोडा असेल किंवा कोकम सरबत वगैरे मिळते आजी तुम्ही काहीतरी बोला की एक नंबर अरे थांब की ते काय म्हणणार की बोलायचं काय लिंबू सरबत भेटत कोकम सरबत कोकम सोडा लिंबू सोडा कैरीचा बना आवडा मॅगी भेल एवढ्या सगळ्या व्हरायटी आहेत इथे छोट्याच्या दुकानात त्यामुळे कधी आलात गणपती पुळे आणि आरेवारे बीचच्या मध्येच हे शॉप आहे एकदम छानपैकी तुम्हाला इकडे सगळे डिशेस ड्रिंक्स बघायला मिळतील नेवरे बीचला आलोय आणि भाऊ आपलं इथं मोबाईलवरती एन्जॉय करायला एवढा मोठा चांगला सीन असतात आणि आज रात्री टेंटमध्ये मी आणि ओंकार झोपणार आहे तेव्हा भाऊ प्रेमानं एकदम मनापासून कष्ट करत तयार आहे नाही असू दे पहिल्यांदा सगळं का हे काढू ना हा टेंट इथंच लावायचा तर छानपैकी इकडे टेंट लावतो तुम्ही आता टाइम लॅप्समध्ये एन्जॉय करतो पुढे Upon a younger year, when all our shadows disappeared, the animals inside came out to play. Went face to face with all our fears, learned our lessons through
through the tears, made memories we knew would never fade. One day my father, he told me, son, don't let it slip away. He took me in his arms, I heard him say. Sir, one day, he's a party on buggy letter. टेन लावून आपला झालेला आहे अशा पद्धतीने इकडे आतमध्ये पूर्ण टेंट लावून आतमध्ये सगळं पूर्ण पॅकिंग करून झालंय. आता जेवणाचं नियोजन करायचं चाललंय. छान बघा आता सनसेट वाला आलाय. इकडे टेंट पुढे ह्याच्यावर पंपर इकडे टेंट पाठीमागे गाडी लावल्या आणि इकडे ओंकार चूल लावा लागले. आता सगळी जीवन तमाम टेनमध्ये झोपलेला असता रात्री अचानक एक वेगळाच अनुभव बघायला मिळाला. अशा जोरात विजा कडकायला सुरू झालेला. कसाबसा तिथनं टेंट आवरला, गाडीत टाकला आणि तिथनं पुढचं काय नेमकं अनुभव आला ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया.